नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। जनावरांच्या लंपी आजाराचा फैलाव वाढला, 7 आटोक्यात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे युद्ध पातळीवर प्रयत्न, तर केंद्र आणि राज्य शासनाने देशातील सर्व जनावरांचा विमा उतरवण्याची माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी। थरारक पाठलाग करून आंतरराज्य टोळीतील चौघा दरोडेखोरांना राजारामपुरी पोलिसांनी केलं जेरबंद। अखेर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची घोषणा, 20 नोव्हेंबरला मतदान तर 22 नोव्हेंबरला निकाल। कोल्हापुरातील अत्यंत वर्दळीच्या स्टेशन रोड आणि बी न्यूज कॉर्नर परिसरात वाहतूक कोंडीत वाढ, वनवे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज। आणि शाळेच्या पुस्तकात असलेली राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिली कुणी? प्रतिज्ञेचे लेखक असणाऱ्या पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनाही मिळायला हवा उचित सन्मान।